मानव सेवा विकास फाउंडेशन अंजनगाव सुरजी द्वारा राबविण्यात आलेल्या गणपती सजावट स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. यामध्ये मानव सेवा विकास फाउंडेशनच्या निरीक्षण टीमने घरोघरी जाऊन त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन तेथील गणपती सजावटीचे निरीक्षण केले. मित्रांनो, या स्पर्धेची काय उद्दिष्ट ठरवण्यात आली होती? उद्दिष्ट क्रमांक 1, लोकांनी एकत्र यावे. उद्दिष्ट क्रमांक 2, पर्यावरणाचे संतुलन राखले जावे. उद्दिष्ट क्रमांक 3, सामाजिक दृष्टिकोनातून जनजागृती घडवण्यात यावी. मित्रांनो, मानव सेवा विकास फाउंडेशन द्वारा राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे व्हिडिओज बघण्याकरिता डॉक्टर नंदकिशोर पाटील यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. या स्पर्धेमधील विजेत्यांची निवड अनेक गोष्टींची खात्री केल्यावरच करण्यात आली. यामध्ये 3 बक्षिसे ठेवण्यात आली होती, सार्वजनिक गणेश मंडळांकरिता 3 व घरगुती मंडळांकरिता 3. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाच्या बक्षीस राशी 3,000 रुपये एवढी होती, तर द्वितीय क्रमांकाची बक्षीस राशी 1,500 रुपये आणि तृतीय क्रमांकाची बक्षीस राशी 1,000 रुपये एवढी होती. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर डॉक्टर नंदकिशोर पाटील यूट्यूब चॅनलला लाईक करायला विसरू नका. गणपतीच्या खालून रेल्वे जात होती, रेल्वे फिरत होती, म्हणजे बोगदा वगैरे बनवला होता. खूप छान गणपती त्यांनी बनवला, खूप छान सजावट केली आणि सगळं फेसबुक आणि व्हॉट्सअपला सोडलेलं आहे. आणि मातीचा गणपती वगैरे म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यातून एका याच्यातून आपल्याला आढळल्या. आणि तो दरवर्षी तसं नवनवीन करत राहतो असं समजलं. त्याबद्दल सर्वांनी आपला गाण्यांचा प्रतिसाद त्याला देणं गरजेचं आहे.
मित्रांनो, मानव सेवा विकास फाउंडेशन द्वारा राबविण्यात आलेल्या या गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वाटप ज्वाला गणेशोत्सव मंडळाजवळ 10 सप्टेंबर रोजी करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांची फोटोज तुम्ही आता बघू शकता. व्हिडिओ बाय मानव सेवा विकास फाउंडेशन अंजनगाव सुरजी.